हाँ नमस्कार नमस्कार। गाड़ी कुठली? पळशी। पळशी कोणाची? उमेश पळशी। उमेश पळशी। बैलांची नाव? सरपंच पाकड्यान भाईजा। आणि ह्या गाडीचं गाडीवान तुम्हीच आहे का? तुमची जरा ओळख सांगा की। अक्षय सावळज। अक्षय सावळज। सावळज गाव तुमचं? सावळज। सावळज। गाडी किती वर्ष झालं आता ही चालू आहे? गाडी 2 वर्ष झालं चालू होती। 2 वर्ष होय। बैलांच्या बद्दल काय सांगाल? कसे आहेत बैल? बैल एकदम टॉपला आहे, पळायला वगैरे चोरा बंडा हसबे इवरे यांचा हौशा आणि नाग्या आणि नाग्याच्या जोडीला पळणार आहे पलीकडचा गजा मोठ्या शिंगाचा शरद माने शेठ करंजी यांचा बैल। गाडीवाना इथं शिवादादा आणि हौशाच्या पहिऱ्यात कोण पळणार आहे? रमेश नानांचा रमेश नानांचा बकासूर गजा आणि नाग्याची गाडी अगटाला सुटणार आहे आणि हे जी हौशाची गाडी बगटाला सुटणार। पलीकडचा गजा दाखवतो बैल जरा इकडे हे बाळूदादा हजारे यांच्याकडं बैल होता गजा यांच्याकडनं शरद माने शेठ करंजे यांनी खरेदी केलेली परवा। आता गाडी कुठली? राधानगरी। राधानगरी कोणाची? साळुंके शेठ। साळुंके शेठ। दोन्ही बैल तुमचे? बैलांची नाव? हरण्यान शिल्या। हरण्याने शिल्या। शिल्या राधानगरी म्हणजे डांबरावर पळतात का माळा? नाही माळा पळतात। काय माळात पळत? बैलांची जरा ठळक मैदान सांगा की। देशिंग माळा पडला 4 झालती। 4 झालती। कुठल्या गटात पळलेली? बगटात। आणि आज कुठली पळणार? बगटात। बगटात पळणार। गाडीवान कोण आहेत आज? बापूकोत। बापूकोत। आणि देशिंग मैदानात कुठ कोण होतं? बापूकोत। बापूकोत होतं म्हणजे कायम गाडीवान तिनेच असत। बैल ही तुम्ही कुठून घेतलेली? ते श्रीकांत हजारेकडून घेतलेली। बर। आणि ते कुटकुळी आणि ते आसिफ कुरणे। आसिफ कुरणे त्यांचे। बरं बैलांच्या बद्दल काय सांगाल? कसे आहेत बैल? आज जरा आज जरा आज बघा ही। आता बैल कुठली? सराठी चिमण्या बेडक तलाठी छब्या। बेडक तलाठी छब्या। गाडी कुठल्या घरात पळणार आहे? जनरल अगट। जनरल अगटला। आणि आज गाडीवान कोण आहे? राव पांडेगाव। राव पांडेगाव। परवा तांबड्याची खरेदी तुम्हीच केली? होय होय। काय सांगाल तांबड्याबद्दल? कसा आहे बैल? बैल चांगला आहे। बैल चांगला काय म्हणजे असं काय पारख करून बैल घेतली म्हणून घेतलाय? स्वतः पळवायसाठी घेतले? स्वतः घरची जोडणं पळवायसाठी? बैल आला घराकडे? आणला। कवा आणला बैल? आजच आणलाय सकाळी। आजच आणला सकाळी आणला तिकडं बैल सकाळी आणून मग इकडे मैदान आणला। ठीक आहे आजच्या मैदानसाठी तुम्हाला शुभेच्छा। ठीक आहे। गाडी कुठली दादा? ती गाडी कुटकुळीचा बैल आहे पलीकडला। हा। आणि अलीकडला सांगलीचा बैल आहे चिंटूमाळी। कोणाकोण आहे मालकांची नावं? चिंटूमाळी सांगली। हा। आणि बाळू पुणेकर कुटकुळी। बैलांची नावं कशी? बैजा आणि बंड्या। कुठल्या गटात पळणार आहे गाडी? बगटाला। बगड्या लाकाला पळणार? गाडीवान कोण आहेत? सतीश अप्पा। सतीश अप्पा। हे पहिरा आधी पळले का आता? पहिल्यांदा पहिल्यांदा पहिल्यांदा। स्टार वशा काननवाडी आणि सोनी बैजा। गाडी कुठं वर पळणार? खाली गाडी बगटाला पळणार आहे। गाडीवान सतीश अप्पा? येसू धडस। हर्षद बोबनाळे महिषा यांचा वाशिम बवरा आणि पलीकडला गजा महेश बोंद्रे सरकार हरिपूर। गाडी जनरल गटात पळणार आहे। गाडीवान आहे तर शानूरबाया। शानूरबाया बसणार आहेत ना? मालक आहेत मागं मालक आहेत। गाडी कोण जी? ही बंडा शिंदेची। बंडा शिंदे दानोळे। दानोळे। बैलाच ना? नाग्या। नाग्या। आणि पैरला बैल कुठला? पैरला बैल औदुर डुबल दुहगाव। त्या बैलाच ना? शिवऱ्या। शिवऱ्या। गाडी कुठल्या गटात सुटणार? हे दुसऱ्या चौशात। दुसऱ्या चौशात। गाडीवान कोण आहे? शानूरबाई। शानूरबाई। मग गाडी कुठली? कुंडापूर। कोणाची? पांडुरंग लिगाडे। बैलांची नाव? चिमण्या अक्षा। चिमण्याने अक्षा। कुठल्या गटात पळणार? दुसऱ्यात। दुसऱ्यात पळणार आहे। गाडीवान कोण आहे? उमराव। नाही गाडी कुठली? अंकलेजी आहे। अंकलेजी कोणाची? गलंडे आणि संतोष गलंडे दोघांची भाऊ भावाची आहे। भाऊ भावांची। बैलांची नावं जरा सांगा की। छब्या। छब्या। आणि 605 सुंदर्या। 605 सुंदर्या। सुंदर्या। पिकअपचा मानकरी। पिकअपचा मानकरी। बेडगला मैदान झालेले। आज गाडीवान कोण आहे? बबलू बस्तोरे। बबलू बस्तोरे। गाडी कुठल्या गटात सुटणार? बगटात। बगटाला।
आता बैल कुठला यो बैल कुठला लिंगनूर कोणाचा बसवेश्वर रोपाटिका बैलाचं नाव हरण्या कुठल्या गडात पळते बैल बगट आला आज पहिऱ्याला बैल कुठला आहे जतचा आहे आणि आज गाडीवान कोण आहे सागर नरोटे कुठल्या गटात पळणार म्हटला बगट आला गजवलीकर सोन्या आणि पमुतरात यांचा भाईजा गाडी अगटाला पळणार आहे गाडीवान आहे तर बबलू दादा बस्तवडे सोन्या आणि भाईजा पमुतरात तासगाव आणि गाडी कुठली आहे उत्तड ही उत्तडची कोणाची उत्तड लक्ष्मण साळुंके आणि पलीकडला बैल दानोळी शिवामाने त्या बैलाची नाव तुम्ही हे उत्तर नकऱ्या पलीकडे काय वशी आहे ना पलीकडे नाव फुल्या दानोळी फुल्या युतड नकऱ्या गाडीत कोण बसणार आहे गाडीत अक्षय सावळ कुठल्या गडात पळणार गाडी बगटाला यो उत्तर नकऱ्या पैसे बैला संघ पळत होतो ना होय बैलाबद्दल काय सांगाल कसा आहे बैल बैल एक नंबर आहे नकऱ्याबद्दल चांगला आहे होय अरुण टोपकर कोल्हापूर कळंबा यांचा टोपकर भैजा पहिऱ्याला बैल लाटा भैजा पळणार आहे आणि इकडे गाडी आहे ही बगटाची हरिपूर महेश बंदिरे सरकार यांचा पाकड्या हरिपूर महेश बंदिरे सरकार पाकड्या दुधगावचा कोणाचा अमोल अडमुटे नकऱ्या बैलाचा नकऱ्या आज गाडीवान कोण आहेत गाडीवान शशी बापू कुठल्या गटात पोहोचते बैल बगटाला आता गाडी कुठली आहे बिलवडीची कोणाची ही अनिल मुक्तुम ही महीन सर दोन्ही एकाच गावची हा दोन्ही एका गावची कुठल्या गटात सुटणार आहे बगटाला हा गाडीवान कोण आहे रुपेश गुंडेवाडी हे पहिला आधी पळले का आता पहिल्यांदा पळले आधी ह्याच्या आधी पळले कुठे कुठे पळले तरी यमगरवाडला पळले दालगावला पळले कायम एकच आहे कायम एकच आणि काय सांगाल जोडीबद्दल या दोन्ही घटना चांगली आहे गाडी चांगली पळते गाडी कुठली हिलवडी पाटील डेरी आणि पलीकडला दोन्ही एकाच मालकाची तो राजा आणि आरएक्स भाईजा कुठल्या गटात पळणार गाडी दुसऱ्या दुसऱ्यात गाडीवान गॅस्को दानोळी दादा गाडी कुठली कंगनोळी कोणाची सुभाष पाटील आणि पहिला बैल कुठला बिल्लवडी पाटील डेरी बैलांची नाव दोन्ही त्याचं फुल्या त्याचं भैजा हो फुल्या हा आणि हो भैजा गाडी कुठल्या गटात पळणार बगटाला गाडीवान कोण आहे अमर शिंदे दानोळी गॅस्को